Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। काहीच कळत नाही, काय करू? आधी प्रोजेक्टचे डॉक्युमेंट्स तयार करू का के साहेबांना फोन करून त्यांच्याशी डिस्कशन करू? त्या पांड्यालाही फोन करायचा एनओसी साठी, पीडब्ल्यूडीच्या ऑफिस मध्ये पण जायचंय, त्या आधी दोन लोकांना फोन करायचंय। मला काय कळतच नाही काय करू। बाबा शिल्पी बोलत होती ना, ते अगदी बरोबर होत। मला एका असिस्टंटची गरज आहे, आजच शोधायला हवा। ती काहीही बोलते आणि तू मनावर घेतोस। अरे काही गरज नाही असिस्टंट ठेवायची। अरे काम सुरू नाही झालं, चार पैसे हातात नाही आले, खर्च सुरू। पण बाबा काम किती आहे। रिटायर्ड होईपर्यंत मी तुझ्यापेक्षा दुप्पट काम केली, मला कधी असिस्टंटची गरज भासली नाही। कारण बाबा तुम्ही रिटायर होईपर्यंत असिस्टंटच होता, बॉस कधी झालाच नाही। प्रमोशनची संधी मलाही मिळाली होती, पण त्यासोबत मला लहान गावी जावं लागणार होतं आणि मला तुमच्या शिक्षणात तडजोड करायची नव्हती, म्हणून मी कारकूनच राहिलो, बॉस कधी झालो नाही। आणि आयुष्यभर पैशाच्या तंगीत जगत आला। जगलो ना आम्ही, तंगीतच जगलो, पण तुम्हाला कधी कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही श्रेयस। आणि अंथरून पाहून पाय पसरावे तेच योग्य असत। अरे आधी इन्कम वाढव, मग माणसं ठेव ना। कोण नाही म्हणत पैसा सेव्ह होत नाही, सेव्ह होत नाही म्हणायचं, आणि इकडे स्वतःच आपण खर्चाला वाटा फोडायच्या। बाबा याला खर्च म्हणत नाही, याला इन्व्हेस्टमेंट म्हणत। चुकलो, उगाचच बोललो मी। घरात लक्ष्मी आली, मला वाद नको आहे, तसंही माझं कुठं ऐकणार होतस तू? आपण आपल्या मनाचं कधीच ऐकत नाही आणि इथेच आपली सगळ्यात मोठी चूक होते। आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यात जे झालं ते आपल्या मनासारखं नाही झालं, आपल्याला कुठला दुसरा पर्याय नव्हता म्हणून मी हे केलं असं आपण समजतो, पण तसं नसते। सत्य हे आहे की आपल्याला नेहमी पर्याय मिळतात, ते कधी आपल्याला दिसतात तर कधी नाही दिसत। निवड आपल्यालाच करावी लागते, तो काहीही ठरवत नाही। ऐकते काय सांगतात? आपण म्हणतो सगळं विधिलिखित आहे असतं, म्हणून आपण सगळ्या गोष्टी नशिबावर सोपवून गप्प बसतो, पण निवड न करणं सुद्धा एक प्रकारची निवडच आहे। आपल्या आणि आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्या फक्त आपणच निवडतो। हो बाबा, नोकरी सोडायची आणि धंदा करायचा, बिझनेस करायचा, हे डिसिजन माझं होतं। मग या सगळ्या बाबतीत सगळे निर्णय मीच घेणार। आणि बाबा रिस्क घेतल्याशिवाय ना प्रगती होत नाही। ऐकलंस? हो ऐकलं। मग त्याचा काही उपयोग होणार आहे का आई? तुझं दर्शन घेऊन झालं म्हणजे काही उपयोग होणार नाही। चल आपण घरी जाऊया। अग ते त्यांचं ऐकत बसले मी आणि त्यांचं ऐकायच्या धुंदीत ना प्रदक्षिणाच घालायच्या राहिल्या। मी प्रदक्षिणा घालून येते, तू इथेच थांब। आली जाऊ मी, तोपर्यंत मी नमस्कार करून येते। नमस्कार। खूप आनंदी दिसतेस पुरी, आतून तुझं मन प्रफुल्लित झालंय हे तुझ्या डोळ्यात दिसत आहे। हो बाबा, आज खरंच मी खूप आनंदात आहे। यांचा ना बिझनेस सुरू झालाय आणि आमचं ऑफिस सुद्धा झालंय, आणि महत्वाचं म्हणजे यांना महत्वाचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा मिळालंय। शंभो हर हर। बाबा आता लवकरच आमचं स्वप्नांचं घर होणार आणि घर हे बांधणार। घर होणार, तू बांधणार, तूच। कसं शक्य आहे बाबा? आणि तुम्ही अजूनही असं बोलताय? म्हणजे मला माफ करा, मी लहान तोंडी मोठा घास घेते, माझ्या बाबतीतला ना तुमचा अंदाज चुकतोय। तुम्हीच म्हणाला होतात ना की जिथे आपण असतो ती निवड आपलीच असते, आपलं नशीब नसतं म्हणून। तुझ्या नवऱ्याचं नशीब खूप चांगलं आहे पुरी, पण त्याची निवड चुकते। म्हणजे लक्ष्मीचा अपमान करतोय तुझा नवरा, आणि हे त्याला देखील कळत नाहीये।
शंभू अंदाजी सांगत नाहीत, शंभू त्रिकालदर्शी आहेत. शंभू जे सांगतात ते सत्य आहे, शंभू जे सांगतात तेच वास्तवात होणार. याला कारणीभूत ठरणार आहे तुझ्या नवऱ्याने केलेली निवड. हे सत्य आहे, हेच सत्य होणार. जय शंभू, हर हर. कोणतं सत्य, कोणतं वास्तव्य? आई यांनी तुला काही सांगितलं होतं का? तू यांना ओळखतेस? तुझ्या प्रदक्षिणा झाल्या ना. हो. चल मग निघूया. बाबा नमस्कार करते. शंभो हर हर. बाबा तुम्ही जे सांगितलं तर शक्य नाही होणार. हर हर महादेव. शंभो हर हर. आई चल. हो. एक धड माणूस सापडला. त्या कोणाकडेही बघून असं वाटत नव्हतं की त्यांना यातली काही अक्कल आहे, आणि एक्सपिरियन्स तर अजिबातच नव्हतं कोणाला. दोन शब्द धड बोलता येत नव्हते, बोबडी वळत होती. आणि सर्वांची अपेक्षा बघा सर, सकट 20-25 हजार रुपये. एक दोघांना बोलवलंय उद्या ऑफिसात, बघूया काय होतं. बाबा तुम्ही एवढी मेहनत का घेताय? आपल्या घरीच असिस्टंट आहे ना. होती. आता मी माझी नोकरी सोडणार नाहीये. अगं मी तुझ्याबद्दल बोलतच नाहीये, मी आईबद्दल बोलते. आई काय? का बाबा, आई सारखी मेहनत करणारी, प्रामाणिक आणि जीव ओतून काम करणारी असिस्टंट तुम्हाला बाहेर कुठेच मिळणार नाही. बरोबर आहे बाबा, मला काम करायला माणूस हवाय, काम बिघडवायला नाही. पण तुझं ऑफिस तिनेच मिळवून दिलं ना. आपण शांतपणे जेवूया का? हे बघ, तू आता खूप मोठी झाली आहेस म्हणजे तुला हे सांगायला काहीच हरकत नाही. तुमच्या दोघींचा जन्म झाल्यानंतर ना सगळे म्हणाले की तुम्हाला आता एक मुलगा हवा. त्यावेळी तुझे बाबा मला काय म्हणाले माहितीये? काय? मला म्हणाले की माझ्या दोन्ही मुली मुलांपेक्षा कमी, त्यांचं ना खूप प्रेम. आई त्यांचं प्रेम नाही असं मी म्हणतच नाहीये, पण त्यांचं स्वतःवर खूप जास्त प्रेम आहे, आणि त्यांना आमची आणि खास करून तुझी कदर नाहीये. बेट लावतेस माझ्याशी? तू बेट लावतेस हर्षित? अजिबात नाही. उलट तुला दाखवून देईन की तुझे बाबा जसे तुला वाटतायत ना तसे नाही येत ते. बर बघूया. लागली बेट. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.